वावर हाय तर पावर हाय असे हॅशटॅग सोशल मीडियावर फिरताना आपण रोजच बघतो शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मिरवण्याचा वेगळाच स्वॅग आजकालच्या तरुणांमध्ये दिसतो ब्राऊन मुंडे गाण्यानंतर त्याचं मराठी वर्जन गावरान मुंडे जेव्हा हिट होतं तेव्हा हा स्वॅग दिसूनच येतो मात्र हे सगळं असलं तरी एक गोष्ट कुणीही नजरअंदाज करू शकत नाही ती म्हणजे एकीकडं स्वॅग मिरवणारा हाच तरुण वर्ग करिअरचा विषय आला की त्यांचं शेती आणि त्यावरचं प्रेम मिस्टर इंडिया होतं हे तरुण नोकऱ्या आणि वळतात याच शहरीकरण वाढत असून शेतीचं क्षेत्र आहे आणि याच फॅक्ट कडे बघत राज्य शासनानं शेतीशी संबंधित मोठा निर्णय घेतलाय राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं शेत जमिनीचा सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे मग आता सात बारा नाही तर दुसरा काय असा प्रश्न उपस्थित होतोय याच सविस्तर उत्तर आणि हा निर्णय काय जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय बोल सर्वप्रथम बोलबारा उतारा म्हणजे काय असतो हे जरा थोडक्यात जाणून घेऊया सात बारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा हा कागद शेतकऱ्यांचा जमिनीवरील मालकी हक्क सांगत असतो महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीशे एकाहत्तर अंतर्गत शेत जमिनीच्या हक्कांबाबत वेगवेगळ्या नोंदी ठेवल्या जातात यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तकं असतात या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क शेत जमिनीचे हक्क त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो तसंच या सोबतच एकवीस वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने ठेवलेले असतात यापैकी गावचा नमुना नंबर सात आणि गावचा नमुना नंबर बारा मिळून सात बारा उतारा तयार होतो यातील गाव नमुना सात मध्ये संबंधित शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याची माहिती नोंदवलेली असते तर गाव नमुना बारावर शेतकऱ्याने जमिनीवर कोणती पिकं घेतली आहेत याची माहिती दिलेली असते हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो यावर जमिनीचा भूमापन क्रमांक गावचं नाव जमिनीचं क्षेत्रफळ आणि जमिनीचा, जमिनीचा भूतकाळ तसंच वर्तमान काळातील मालकी याविषयीची माहिती मिळू शकते असा हा शेतजमिनीचा जमिनीचा बारा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आता या निर्णयानंतर शेतकऱ्यांचं काय होणार असा पहिला प्रश्न जो तुमच्या मनात आला असेल तर रुको जरा सबर करो कारण हा निर्णय फक्त वाढत्या शहरांसाठी आहे वाढत्या शहरीकरणामुळे आता अनेक शहरात शेत जमिनीत शिल्लक नसणार राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय याचं कारण म्हणजे राज्यातील अनेक शहरांमध्ये सिटी सर्वे होऊन सुद्धा सातबारा देणं सुरूच आहे त्यामुळं कृषीच्या ज्या योजना आहेत त्याचा देखील लाभ संबंधित नागरिक घेऊ शकतात कर चुकवण्यासाठी आणि इतर लाभ मिळावेत यासाठी सातबारा साथ वापरला जातोय असे फसवणुकीचे प्रकारही काही ठिकाणी उघड झाले आहेत केवळ वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबाऱ्याचा उपयोग होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर भूमी अभिलेख विभागानं हा निर्णय घेतलाय तेव्हा अशा शहरांमध्ये सातबारा देण्याचं बंद करण्यात येणार यानं शेती योजनांचा लाभ घेण्यावर अंकुश येणारे मग सातबारा नाही तर काय याचं उत्तर म्हणजे शहरात आता सातबारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आलाय सातबाऱ्याचं रूपांतर आता प्रॉपर्टी कार्ड मध्ये करण्यात आलंय मग हे प्रॉपर्टी कार्ड काय असतं हेही एकदा बघूया सात बारा माहिती दिलेली असते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते म्हणजेच काय तर या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता आहे हे प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेलं असतं स्थावर मालमत्तेत घर बंगला व्यवसायाची इमारत याचा समावेश होत असतो असं हे प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला डिजिटली काढता येतं भूमी अभिलेख विभागाच्या वेबसाईटला यासाठी तुम्हाला भेट द्यावी लागेल हा निर्णय घेतल्यानंतर शेतीसाठी वापर होत नसलेल्या जमिनीचा सातबारा कमी करण्याची प्रक्रिया जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आली आहे राज्य सरकारच्या या निर्णयाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरुवातीला काही शहरांमध्ये करण्यात येणार आहे त्यात नाशिक सांगली मिरज तसंच पुण्यातील हवेली तालुक्याचा समावेश आहे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय संपूर्ण राज्यात सुद्धा लागू करण्याची शक्यता आहे सिटी सर्वे झाला असल्यास सात बारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणं आवश्यक आहे तरी सुद्धा सात बारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत यावर निर्बंध घालण्यासाठी हा निर्णय सरकारनं घेतलाय तेव्हा सरकारच्या निर्णयावर तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही प्रॉपर्टी कार्ड काढलं आहे का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका